बहुप्रतीक्षित गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर निवडणूक आयोगानं आज जाहीर केलेल्या आहेत. गुजरातच्या निवडणुका या दोन टप्प्यांमध्ये होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 89 जागांसाठी 9 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे, तर उरलेल्या 93 जागांसाठी 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. हिमाचल प्रदेशच्या मतमोजणीसोबतच म्हणजेच 18 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचीही मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केल्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू झालेली आहे. गुजरात निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच सर्व जागांसाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी VVPAT मशीनचा वापर यावेळी करण्यात येणार आहे, आणि त्यामुळे मतदान केल्यानंतर मतदारांना कुणाला मतदान केलं याची पोचपावती मिळणार आहे, आणि त्यामुळे ह्या मतदान प्रक्रियेमध्ये पारदर्शकता वाढणार आहे. The date of issue of a gazette notification for the first phase would be 14th November 2017, that is Tuesday. The date of polling would be 9th December 2017, which would be Saturday. As far as the second phase of assembly is concerned, it will consist of 93 assembly constituencies and there will be 14 districts. Last date of nominations would be 27th November 17, that is also Monday. And date of polling would be 14th December 17, which would be Thursday. Date of counting will be 18th December for both the phases. 18th December, that is Monday.